अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाची आढावा बैठक जामनेर शहरातील भगीरथी मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न झाली। या आढावा बैठकीत जामनेर तालुक्यातील बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षातून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला, तसेच काही पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कारही करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते संजय गरुड व युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी उपस्थितांना यावेळी मार्गदर्शन करत वन बूथ टेन यूथ ही संकल्पना राबवण्यास सांगितले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। सर्व सन्माननीय नेतेगण, आपल्या तालुक्यातील कर्तव्यदक्ष पत्रकार आलेले सर्व ग्रामीण भागातले सर्व राष्ट्रवादी प्रेमी कार्यकर्ते ज्येष्ठ नेते, या सगळ्यांचं मी अधिक स्वागत करतो। 2 वाजता गृहमंत्री साहेब, आदरणीय आमदार अनिलदादा आणि बाबूजी देशमुख हे अमळनेरमध्ये पदार्पण करत आहेत। तिथे पोलीस वसाहतीचं उद्घाटन असून प्रत्येक तालुक्याच्या समस्या ते जाणून घेणार आहेत। कोणाचे 2 नंबर चालू आहे, कोणाचे नाही चालू आहे, सगळ्या प्रकारचा उल्लेख तिथे होणार आहे। अजूनही कोणाची चलती आहे, कोणाची बंदी बंद कशी करायची चलती, ज्या नेत्यांचं 30 वर्ष झाले या तालुक्याला नेतृत्व मिळालेलं आहे, त्यांचे काल त्यांच्या भाजपच्या कार्यालयात काय हाल झाले, झगडं फेकाफेकी झाली, शिवीगाळ झाली, आज होतं काही नाही, थोडे दिवस जाऊ द्या, टायटल बाकी आहे, हातानी झगडं मारतील अशी या नेत्याची परिस्थिती एकूणच या राज्यात या तालुक्यात होणार आहे। कारण विकास काहीच नाही, सगळा बकास, स्वतः झकास, आणि जामनेर तालुका पुरा बकास। जिल्ह्याचं नेतृत्व करायला निघाले आणि जिल्ह्याच्या कार्यालयात त्यांना शिवीगाळ होते, दगडफेक होते, आणि बाबून सांगितलं जातं की तो कार्यकर्ता मनोरुग्ण आहे। थोड्या दिवसात कळी मनोरुग्ण कोण आहे, बंद करा हे सांगणं फार झालं। फार लोकांनी आपल्या तालुक्याचं तुम्हाला डोक्यावर घेतलं, पण तुम्हाला काही करता आलं नाही तालुक्यासाठी। पवार साहेबांचं नेतृत्व आपल्या पक्षाचे आदरणीय नेते पवार साहेब सर्व जाती धर्मांना घेऊन कसे चालतात, आणि नेहमी शाहू फुले आंबेडकरांचा विचार डोळ्यापुढे ठेवून आचरणात आणत असतात। नेता असा मात्र असा पक्षाचं नेतृत्व आज 82-83 वर्ष वय झालं। शेतकऱ्यांचं संकट असो, आसमानी सुलतानी संकट असो, नैसर्गिक आपत्ती असो, प्रत्येक ठिकाणी धावून जाताना या देशाचे या राज्याचे नेते आदरणीय पवारसाहेब सगळ्यात पुढे असतात असतात ना। अहो 5 वर्ष या युतीचं राज्य होतं, एक दाना जेवारीचा आणि एक दाना मक्याचा खरेदी केला का यांनी करत आता आपल्या सरकारने आजपासून सुरू झाले केंद्र नावनोंदणी उद्यापासून सुरू होते। 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर मका आणि ज्वारीची आम्ही भावाची खरेदी राज्य सरकार सुरू केली, आज उद्यापासून नावनोंदणी सुरू होईल, असं कार्य एखाद्या 5 वर्षाच्या काळात दाखव। नुसत्या थापा, नुसत्या आश्वासनं, आकडे कोण कोठे फेकायला तर असे पटही देते का नंतर कधीकडे कामाला होतात काय असे आकडे नेत्यांचे। आणि म्हणून जी आज आपल्या अध्यक्षांनी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त केली, हे पद जरी दिलेले असले तर हे एक प्रातिनिधिक स्वरूपात आहे, पण आपण खरे पवार साहेबांचे राष्ट्रवादी पक्षाचे सैनिक आहात, आम्ही असो तुम्ही असो, अशा पद्धतीने येणाऱ्या काळात आपल्याला लढावं लागणार आहे। आपलं सरकार आहे, कालपासून वरपर्यंत आपले कामं होणार आहेत आणि होत राहतील, पण विधायक कामं आणा, सर्वसामान्यांच्या अडीअडचणीचे कामं आणा, रचलेल्या गाजलेल्या समाजातल्या घटकांचे कामं आणा की खरोखर त्या समस्या त्यांना जाणवत आहेत, त्या समस्या त्यांना भेटवत आहेत, अशा प्रश्नांची उकल करण्यासाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, हॅलो, त्यानंतर उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, त्यानंतर काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब थोरात, हॅलो, हे अतिशय रात्रदिवस या कोविड सारख्या संकटामध्ये सुद्धा, कोविड सारख्या महामारीमध्ये सुद्धा इतर प्रश्नांना उकल करता, इतर प्रश्नांची सोडवणूक करण्याचा सातत्याने पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करत आहेत। आणि म्हणून
आपल्या अध्यक्षांनी जिल्हाध्यक्षांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या, रवींद्र भैया आदरणीय रवींद्र भैया नेहमी सांगतात, आदरणीय रवी दादा आज तुमच्या समोर आलेले, आदरणीय कल्पनाताई सुद्धा मागे येऊन गेल्या, प्रत्येक खंडलच्या अध्यक्षांनी तालुक्यातल्या येणाऱ्या महिनाभरात आपापल्या वतीने बूथ कमिट्या तयार करण्यात याव्या. वन बूथ टेन युथ ही जरी घोषणा असली तर तुम्ही 15, 20, 25 बूथवर जरी सदस्य नेमले आणि त्या कमिट्या गेल्या तरी तुम्ही बक्षिसात आणि तुमच्या अभिनंदनात पात्र राहाल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. नाही तर वन बूथ टेन युथ ऐकले मला अपेक्षा वर नको, कमीत कमी 10 पाहिजे आणि त्याच्या वर गेलं तर तुमचं कौतुक आहे, तुमचं अभिनंदन आहे. प्रत्येक संघटनेतून आणि एकाच संघटनेमध्ये वेगवेगळे नावं आले पाहिजे, नाही तर सगळ्या संघटनांमध्ये कॉमन नावं जे दिसतील असं होता कामा नये. सामाजिक सेलमध्ये सामाजिक मुलांचा सहभाग दिसला पाहिजे, ओबीसीमध्ये ओबीसीचा सहभाग दिसला पाहिजे, महिलांचा महिलांचा सहीचा सहभाग दिसला पाहिजे. आयडल काँग्रेसमध्ये 35 वर्षापासून तर पुढच्या व्यक्तींचा समावेश या बूथ कमिटीमध्ये घेतला पाहिजे. युवक काँग्रेसमध्ये मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्यापासून तर 35 वर्षाच्या आतील गटातले तरुण आपल्याला त्या ठिकाणी दिसले पाहिजे. अशा पद्धतीने आता आपण कामात लागा आणि जे जे काही तुम्हाला अडचणी येतील त्या सोडवण्यासाठी आम्ही आहोत. वेगवेगळ्या घोषणा, वेगवेगळ्या बलगना, वेगवेगळे आश्वासनं आपण ऐकली आहेत. आता इथून पुढे आश्वासन नाही काम करून दाखवून कृती जाणून अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न महाआघाडी सरकार सातत्याने करण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून आज जरी घाईगर्दीचा कार्यक्रम झालेला असला तरी यापुढे निवांतपणे रविदादा महिला दोन महिन्यांवर घेतील, आढावा घेतील, त्यावेळेस तुमच्या बूथ कमिट्या 1 महिन्याच्या आत या 3 चौक खंडलच्या दिसल्या पाहिजे. हीच मी विनंती आपल्याला करतो. त्या मतदाराच्या घेऊन आणि कमिट्या करू नका, गावागावात जाऊन मिटिंगा घ्या, ज्या ज्या खंडलच्या मिटिंगा घ्या तिथे मुलं जमवा, त्यांना आपल्या पक्षाची विचारधारा सांगा, नेत्यांची विचारधारा सांगा, पक्षाची भूमिका सांगा. त्या माध्यमातून अनेक लोक आता तयार आहे, कारण त्यांनी या तालुक्याला किती फसवेगिरी, किती उल्लू बनवण्याचं काम सातत्याने या 25-26 वर्षात केलेलं आहे हे तालुक्याने उघड्या डोळ्याने पाहिलेलं आहे. पाहिलंय ना? तर अशा पद्धतीने मुलायकरणाची सत्ता जास्त दिवस राहत असते. मी पुन्हा येईल पुन्हा येईल, लोकांनी घरदार असताना गुंतीला लोक फार लोकशाही फार जागृत आपली बरं, गर्वाचं घर नेहमी खाली असतं. आपले बहुतेक इथे मुख्यमंत्रीच आमदार लागले होते, येणाऱ्या काही गाव पहा भाऊंचे हाल काय होतात बरं का. आज आता भाऊंसारखी ताकद तुमचं उत्तर महाराष्ट्र मुक्ती मर्यादित नाही, राज्याचं मंत्रिमंडळात नेतृत्व केलेलं आहे, विरोधी पक्षाचं नेतृत्व राज्यात केलेलं आहे. ना आता भाऊ हे उत्तर महाराष्ट्र मुक्ती सिंगीत धरू नका, ना आता भाऊ हे राज्यातले प्रमुख नेते आपल्यामध्ये भाजप सोडून इथे आलेले, त्यांचे 4 वर्ष त्यांनी काय यातना सहन केल्या, 40 वर्ष पक्षाच्या खासदार होऊन कष्ट करून पक्ष वाढवला आणि 4 वर्ष त्यांना कसा त्रास दिला हे दिल्याने उघड डोळ्याने पाहिलेले. तरी आता भाऊंना मारावं लागेल, त्यांनी फार 4 वर्ष संयम ठेवा हो, नाही तर तुमची आमच्या अर्घ असताना संपाल तरी घोडी पट येणार नोकरी जोडी. पण आता कोणी खरोखर संयम ठेवला आज ते उद्या न्याय मिळायच्या अपेक्षेने या उपेक्षेने ते त्या पक्षात राहिले. शेवटी त्यांची संयोग बुद्धीने विचार दिला, कार्यकर्त्यांनी ताकद दिली, आधी शक्ती मुक्ताबाईंनी त्यांना आशीर्वाद दिला आणि ते आपल्या पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली 28 तारखेला या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पक्षाचे आदरणीय पवारसाहेबांची वारकरी आणि पत्रकार आमचे वरिष्ठ सन्माननीय राष्ट्रवादी युवकच्या आढाव्या बैठकीच्या निमित्तानं गेल्या मागच्या 2-3 महिन्यापूर्वी तालुक्याच्या नवीन नियुक्त्या झाल्या. पुन्हा तालुक्याचे अध्यक्ष व शहराध्यक्ष पदाची जबाबदारी शैलेंद्र भाऊ आणि विनोद भाऊ यांच्याकडे दादांच्या बालकृष्णांच्या सहकार्यांनी देण्यात आली. पण या आढावा बैठकीच्या निमित्तानं मी सर्वांना एवढी विनंती करू इच्छितो की गेल्या 15-20-25 वर्षापासून आपण बघतोय
की थोड्या थोड्या मतांनी ज्या पराभवाच्या समोर आपल्याला जाहीरनामा द्यावं लागत आहे त्या संबंध गोष्टी संघटनेच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं जर आपण म्हटलं तर युवक हा देशाचा कणा आहे हे कुठून आपण त्याच्यामुळं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून नवनियुक्त कार्यकारी ज्या आपण आता जाहीर करणार आहोत या कार्यकारीमध्ये तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये राष्ट्रवादी युवकचा एक सक्रिय कार्यकर्ता आपल्या कार्यकर्त्यामध्ये असावं असं मी सर्वांना निश्चितपणे आवडतो. शहराचे प्रभाग असतील वार्ड असतील प्रत्येक वार्डामध्ये सक्रिय कार्यकर्ते आपले असले पाहिजेत. त्याला कारण असं की जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या नगरपालिकेच्या निवडणुका असतील लोकसभा विधानसभेच्या निवडणुका असतील त्यावेळेस जी आपल्याला बूथ कमिटीच्या कार्यकर्त्यांची अडचण ज्यावेळेस होते कार्यकर्ते प्रचंड प्रमाणात आहे पण त्या कार्यकर्त्यांचा योग्य रीतीने ज्यावेळेस जोपर्यंत वापर होत नाही केला जात नाही तोपर्यंत आपण यशस्वीरित्या कामकाज करू शकत नाही असं मला वाटतं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण ज्यावेळेस बघतो पश्चिम महाराष्ट्रातलं राजकारण जर बघितलं तर गावापासनं बूथ कमिटीपासनं एक एक कार्यकर्ता सक्षमपणे काम पक्षासाठी करतो आणि जर आपण नियोजनामध्ये कुठे कमी पडत असाल तर सर्वात आधी मला असं वाटतं की दादा आपण बूथ कमिटीच्या ठिकाणी कुठेतरी कमी पडतो याचा संबंध गोष्टीचं नियोजन आपण आतापर्यंत केलं पाहिजे. नाहीये तोपर्यंत प्रत्येक गावाचा कार्यकर्ता सक्षम होणार नाही प्रत्येक गावात त्या कार्यकारणी असतील त्यानंतर त्या गावातल्या अडीअडचणी सुटणार नाही तोपर्यंत आपण आपली कार्यकारिणी सक्षम होणार नाही. त्या गावातला कार्यकर्ता परिपक्व झाल्याशिवाय आपण त्या गावाला न्याय दिला असं शक्य होणार नाही. आपल्याकडे आता सत्ता आहे दादा माझी विनंती आहे की तुम्ही युवकांवरती जास्तीत जास्त भर द्यावा. तालुक्यातील युवक संघटना आपल्याकडे फार मजबूतीचं काम करते आणि मजबूतीने काम करत असताना ही फार सक्षमपणे आपण अधिक काम करावं अशी विनंती आम्ही या निमित्ताने या कार्यक्रमामध्ये करत आहोत. मागच्या युवकच्या मीटिंग मध्ये दादांनी सांगितलं होतं की जामनेर तालुक्यामध्ये युवकच्या संघटनेच्या कोणत्याही इच्छेमध्ये आम्ही कोणतीही अडचण येऊ देणार नाही आणि दादांना आम्ही शब्द देतो की दादा याच्यानंतर तुमची जबाबदारी या युवक राष्ट्रवादीकडे राहील. युवक राष्ट्रवादीच्या माध्यमातून ज्या काही जबाबदाऱ्या असतील तुम्ही आम्हाला सांगावे ते पार पाडण्याचं काम निश्चितपणे आमचे सर्व पदाधिकारी करतील. आणि मी सर्वांना विश्वास देऊ इच्छितो की दादा तर या ठिकाणी नेतृत्व करायला सक्षम आहेतच परंतु ज्या ज्या गोष्टी दादांच्या पर्यंत पोहोचण्याच्या आहेत त्याच गोष्टी आपण दादांपर्यंत कराव्यात. आमचे तालुक्याचे अध्यक्ष असतील आमचे शहराध्यक्ष असतील मी स्वतः प्रत्येक सोमवारी राष्ट्रवादी युवक तालुका जिल्हाध्यक्ष या नात्याने प्रत्येक सोमवारला सामान्यतः सामान्य माणसाच्या अडीअडचणी सोडवण्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये आपण जळगाव येथे आपण जनता दरबार म्हणता येणार नाही परंतु त्या ठिकाणी सकाळी 10 वाजेपासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपण कार्यक्रम चालू केलेला आहे. माझी सर्वांना विनंती आहे की जळगावचं जिल्हा परिषदचं काम असेल कलेक्टर ऑफिसचं काम असेल अजून कोणतं काही काम असेल तर आपण निश्चितपणे प्रत्येक सोमवारला त्या ठिकाणी यावं आणि कोणतेही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू एवढा शब्द या निमित्ताने या ठिकाणी देतो. तालुक्याच्या स्तरावरती जिल्ह्याच्या स्तरावरती जो काही विषय आपल्याकडनं मार्गी लागणार नसतील तर आपल्या मंत्री महोदयांनी सुद्धा राज्याच्या ठिकाणी आदरणीय दादा असतील जयपाल साहेब असतील धनंजय भाऊ मुंडे असतील छगन भुजबळ साहेब असतील या सर्वांची जनता दरबार सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत हे नियमितपणे चालू आहे. आपण आपल्याकडनं जे कामं शक्य होणार नाही ते काम आपण निश्चितपणे त्यांच्याकडनं करण्याचा प्रयत्न आपण करू एवढा शब्द या ठिकाणी देतो. आणि या निमित्तानं विनंती सुद्धा करतो की आपण राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना प्रत्येक गावातील ते बुकची रचना आपल्याला विनंती 2 महिन्यामध्ये हे सर्व दादांचे नेतृत्व खाली पूर्ण करायचे आहे एवढी शब्द आपण या ठिकाणी मला द्यावा आणि कामकाज त्या पद्धतीने येणार कार्यक्रमात चालू व्हावं कारण आपण जे मागच्या कार्यक्रमामध्ये कितीतरी कमी पडत आहोत ते भरण्याचं काम जर आपण आता ख्यातपासून केलं तर येणाऱ्या निवडणुकामध्ये आपल्याला कुठेही कमी राहणार नाही कारण जनसंपदा यांच्याकडे फार मोठं साधलेला आहे आणि ते साधणारा जो विषय आहे तो कमी करायचा असेल तर आपल्याला आपला जो गोर गरीब राहत आहे त्याचा सोबत घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही एवढ्या निमित्ताने बोलतो. उपस्थित मंचावर सन्माननीय नेतेगण पत्रकार बंधू आणि राष्ट्रवादीची खरी ताकद असलेले माझे सर्व पसलेले मावळे बंधूंनो
ही ताकद जी आमची हे नेते आम्ही खुर्चर बसलोय, पण खरी ताकद ही तुम्ही आहे। जर तुम्ही राहाल तर आम्ही खुर्चर राहू, तुम्ही नसले तर आम्ही राहणार नाही। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे हा तळागाळातून गोरगरिबांच्या हिच्यावर वाढलेला पक्ष आहे। काही सेटलमेंट झाली एक दोन नेत्याच्या भरोशावर हा पक्ष झालेला नाहीये। हा पक्ष खालच्या पातळीवर वरती आलेला आहे। मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मी इलेक्शनच्या अगोदर जेव्हा पूर्ण हिंदुस्थान म्हणत होता की भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल, त्यावेळेला मी भारतीय जनता पार्टी सोडून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला। डुबती नाहीये म्हणजे कोणी पसंत नाही, पण मला माहिती होत की हे डुबती नाहीये तेरती नाहीये म्हणून मी तिच्यात बसलो। कारण काही लोक म्हणतात मी भविष्यकार आहे, पण भविष्यकाना सांगणारा मी होतो। कारण मला ते समजतं की भविष्यात काय होणार आहे। काही लोक म्हणतात मी सर्व खेळाखेळांमध्ये प्रवीण झालेलो आहे। अरे तुम्ही खेळाखेळात प्रवीण झाले, परंतु मी शतरंजची चाल खेळणार आहे। हर चाल पे कब किसको मारना है इसका पूरा पता मुझे है। इस वक्त का इंतजार है, बाकी कुछ नहीं। राहिलं नेते तर संपलेले थे आणि मरते थोड़े फुडफुड करता, असे थोड़े फुडफुड करता है, काही प्रॉब्लेम नहीं। उद्या जिथपर्यंत 100 पुराजे होत नाही तिथपर्यंत परमेश्वरही आपल्याला वाईट मित्रांनी बुद्धी देत नाही। आणि मी आपल्या सर्व जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सांगतो की मित्रांनो, आपण फक्त एक संघ राहा। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।